शाहूवाडी तालुक्यातील वरेवाडी येथील लोकनियुक्त सरपंच आनंदा भोसले यांनी 1000 झाडे लावली आणि ती जगवलीही. यामुळे पंचक्रोशीत वरेवाडी गावासह सरपंच यांच्या कामाचा जय जयकार केला जात आहे. हॉटेलमध्ये वेटरचं काम करून गावात सामाजिक कार्य करून भोसले यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यात ते उपसरपंच म्हणून निवडून आले. केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते सध्या लोकनियुक्त सरपंच म्हणून कारभार पाहत आहेत. त्यांनी गावात विकास कामे, वृक्षारोपण, सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सध्या त्यांनी मुलांच्या सहकार्याने झाडांची भांगलण करून घेतली आहे. या कामाचे परिसरातून कौतुक केले जाते. नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. मी शिवसैनिक आनंद रामचंद्र भोसले, लोकनियुक्त सरपंच वरेवाडी कुंभारवाडी. नुसतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षी आम्ही वरेवाडी कुंभारवाडी गावातील रस्त्याकडेला 1000 झाडं लावली होती. त्या झाडांचा आम्ही उन्हाळ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी देऊन संवर्धन केलं होतं किंवा त्यांचं रक्षण केलं होतं. येत्या पावसाळ्याला नुसतीच सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकत असला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही ही सर्व झाडे जगवलेली आहेत आणि येत्या पावसाळ्यातील ही पहिलीच भांगलण आहे. मुलांनाही शाळेला सुट्टी असल्यामुळे मुलांचंही आम्हाला चांगलं सहकार्य लागतं. इथून पुढे आमचं गाव सुजलाम सुफलाम आणि अभिमान वाटावा असं होण्यासाठी आमचं सर्वतोपरी प्रयत्न राहतील.